चकवा देत मान्सूनचं पुन्हा आगमन झालं आहे. परंतु मराठवाड्यात भरभरून पाऊस पळावा यासाठी बळीराजा प्रार्थना करत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून मान्सूनचे अंदाज आराखडे बांधले जात होते. दरवर्षी गोव्याकडून येणारा मान्सून यावर्षी कोणताही गाजावाजा न करता चकवा देत विदर्भात दाखल झाला आणि मराठवाड्याभर ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या 4 वर्षापासून मान्सूननं मराठवाड्याशीच रुसवा धरला होता, परंतु या रुसव्यानं सर्वच होरपळून गेले होते. उभी झाडे बाग बगीचा पाणी पाणी करून वाळले होते. मुक्या जनावरांना वैरण नाही, पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं अनेक जित्राप जीवानिशी गेले, त्यामुळे बळीराजा हताश झाला. गेल्या 4 वर्षापासून पावसानं कट्टी घेतल्यानं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. गावोगावी पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं अनेक लहान मुले आणि बायकांना पाणी खेचताना जीव गमवावा लागला. आता मात्र तू आलास, आम्ही आता धन्य झालो, परंतु दरवर्षी सरकार रुसवा घेऊ नकोस. वाळलेली मन पुन्हा हिरवी कर. काळी आई तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. कोरडी पडलेली धरणे नद्या नाल्या भरभरून वाहू दे, अशी प्रार्थना मान्सून जवळ बळीराजा करत आहे. 3 वर्षापासून दुष्काळ चालू आहे. पाऊस पिण्याच्या पाण्याची गैरसोय, जनावरांना पाणी नाही, चारा. पाऊस पडला तर समजा दुष्काळ आहे, जनावरांना पाणी नाही, चारा महाग झाला. पाऊस पडला तर देवाच्या कृपेनं चांगलं होईल. सलग 3 वर्षांनी दुष्काळ आहे. आपलं पिण्याची पाण्याची गैरसोय होती. आपलं शासन याच्याकडे काही लक्ष करत नाही बारकाईनं, समजा पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचं. आणखीन चारा नाही जनावरांना. पाऊस पावसाची वाट बघतोय, पाऊस पडत नाही त्या वेळेवर.